नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट प्रकरण क्रमांक पहिला ग्रॅव्हिटेशन पाहतोय. आज आहे व्हिडिओ क्रमांक 6 आणि याचा महत्वाचा कंटेंट आहे मास अँड वेट म्हणजे काय. हा प्रश्न पेपरच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आहे. आतापर्यंत मार्च मध्ये ज्या परीक्षा झालेल्या असतात त्या पेपरला हा प्रश्न फार वेळा आलेला आहे डिफरन्स बिटवीन म्हणून. तर खास सेमी इंग्लिश आणि मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी आपण आज पाहणार आहे मास अँड वेट नेमकं काय आहे तो कन्सेप्ट आपण समजावून घेतोय. सो डिअर स्टुडंट, फॉर दॅट देर इज वन एक्झाम्पल इन फ्रंट ऑफ यू. यू आर लुकिंग इन द पिक्चर, देर इज अर्थ, मून अँड मार्स. थ्री डिफरंट ॲस्ट्रॉइड्स आर देअर. आउट ऑफ देम अर्थ अँड मार्स आर प्लॅनेट्स अँड मून इज नॅचरल सॅटेलाइट ऑफ द अर्थ अँड वन पर्सन इज ऑन द अर्थ. तुम्ही पाहत असाल पृथ्वीवर एक माणूस आहे तो उडताना, म्हणजे आता तो पृथ्वीवर आहे. आता आपण त्या माणसाच्या संदर्भामध्ये विचार करतोय. मास दिलेला आहे M1 50 kg, त्याचं जे मास आहे 50 kg आहे. अँड वेट जे आहे ते वेट आपण काढतोय. वेट काढण्यासाठी आपण मास इंटू ग्रॅव्हिटी असं लिहितोय, M into G. सो 50 × 9.8 इज द ग्रॅव्हिटी ऑन द अर्थ. सो 50 × 9.8 जर तुम्ही गुणाकार केला द आन्सर इज 490 newton. सो द पर्सन हु इज स्टेइंग ऑन द अर्थ, मास इज 50 kg, वेट इज 490 newton. इन द नेक्स्ट सिच्युएशन आपण असं इमेजिन करूया, ती व्यक्ती आता चंद्रावर येणार आहे, मूनवर येणार आहे. पहा येताना तुम्हाला दिसणार आहे, आता तो मूनवर येतोय. पहा मूनवर येऊन थांबलेला आहे. व्हॉट अबाउट हिज पोझिशन, त्याचा मास किती असणार आहे. मास नेव्हर बी चेंजेस, मास आता तिथं 50 kg आहे. मग आता वेटच्या संदर्भात काय सांगता येतं, तर ग्रॅव्हिटी जी आहे मूनवर ती 1/6 आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. म्हणजे पृथ्वीवर जेवढी ग्रॅव्हिटी आहे त्याची 1/6 आहे, म्हणजे 1.63 एवढी ग्रॅव्हिटी आहे. देअरफोर वेट ऑफ दॅट पर्सन ऑन मून 50 × 1.63, आन्सर आलेला आहे 81.5 newton. आणि आता तीच व्यक्ती कुठे जाणार आहे, तर मार्सवर जाणार आहे. तर आपण बघूया मार्सवर गेल्यानंतर त्या व्यक्तीच्या संदर्भात काय घडणार आहे. सो लेट अस सी, आता तो मार्सवर जाऊन पोहोचलेला आहे. मार्सवर त्याचं मास जे आहे ते M3 50 kg आहे. तर मास हे तिन्ही ठिकाणी का सेम दिसतंय आपण ते नक्कीच पाहणार आहे पुढच्या भागामध्ये. तर वेटच्या संदर्भामध्ये द ग्रॅव्हिटी ऑन द मार्स इज 3.71. सो 50 × 3.71 यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर वेटचं उत्तर येणार आहे 185.5 newton. तर वेट मात्र पहा अर्थवर 490 newton, मूनवर 81 newton आणि मार्सवर मात्र 185.5 newton. हे कशावर डिपेंड आहे, दिस ऑल आर डिपेंड्स ऑन द ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी इज डिफरंट ऑन डिफरंट प्लॅनेट, देअरफोर वेट ऑल्सो डिफरंट ऑन डिफरंट प्लॅनेट, बट मास नेव्हर बी चेंजेस, मास मात्र बदलत नाही. आणि हे पाहिल्यानंतर आपण पुढच्या भागाकडे जाणार आहे, मास आणि वेट मध्ये काय फरक आहे, काय डिफरन्सेस आहे. तर त्यासाठी तुमच्या समोर दिसत असेल डिफरन्स बिटवीन मास अँड वेट. नंबर वन सिरियल मध्ये बघतो आपण, पहिला डिफरन्स काय आहे, डेफिनेशन पाहूया. मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. पहा मास म्हणजे अमाऊंट ऑफ मॅटर, एक काही मॅटर कोणत्याही बॉडीमध्ये असणे म्हणजे ते मास. तुम्ही कुठलं दगड घ्या, सजीव घ्या किंवा निर्जीव घ्या, लिव्हिंग थिंग्स ऑर नॉन लिव्हिंग थिंग, अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन दॅट बॉडी, त्या बॉडीमध्ये जे मॅटर आहे त्याला आपण मास म्हणतो. वेट म्हणजे काय, मित्रांनो तुम्हाला सांगायचं आहे, वेट मीन्स सिम्पली फोर्स. फोर्स आणि वेट हे एकच आहेत. पहा तुम्हाला कुठली तरी एक वस्तू उचलायची असेल, उचलल्यानंतर त्याला ग्रॅव्हिटी खाली खेचत असते, म्हणजे कुठल्या प्रकारचा फोर्स त्याला खाली खेचतोय तो फोर्स म्हणजेच वेट आहे. सो व्हॉट इज द डेफिनेशन, द वेट ऑफ अन ऑब्जेक्ट इज डिफाइन्ड ऍज द फोर्स, आपण फोर्स लावतोय, विथ विच द अर्थ अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट. एखाद्या वस्तूला खाली खेचण्यासाठी जेवढा फोर्स आपल्याला लावा लागतो तो फोर्स म्हणजे त्या वस्तूचा तो वेट असतो. हे लक्षात घ्या, थोडं समजण्यास कठीण आहे पण तुम्ही नीट समजून घ्या मित्रांनो. आपण कुठूनही एक वस्तू असेल तर त्याचं मास असतं, पण जेव्हा त्या मासला आपण लिफ्ट करतो
लिफ्ट करताना किती फोर्स त्याला खाली खेचण्यासाठी लागते ते म्हणजे त्याचा वेट असतं. अँड नेक्स्ट पॉइंट, द एसआय युनिट इज केजी. मासचं एसआय युनिट किलोग्रॅम आहे. अँड द एसआय युनिट ऑफ वेट इज न्यूटन. न्यूटन मध्ये मोजलं जातं. आता असं आपण पाहिलं सुद्धा. नंबर थ्री पहा, इट्स व्हॅल्यू सेम एव्हरीवेअर. आता तुम्ही प्रिव्हियस एक्झाम्पल पाहिलंच होतं, तिन्ही ठिकाणी मास 50 kg, 50 kg, 50 kg होतं, बट व्हॅल्यू ऑफ जी इज नॉट सेम एव्हरीवेअर. म्हणून वेट मात्र सगळीकडे सेम नव्हतं. का? तर जीचे व्हॅल्यू काय आहे सेम नसल्यामुळं वेट सुद्धा काय नाही, सेम नाही. सो द वेट इज नॉट सेम एव्हरीवेअर. म्हणून वेट हे डिफरंट असतं. प्रत्येक प्लॅनेटवर तुम्ही गेला जेवढी ग्रॅव्हिटी आहे त्याप्रमाणे ती वेट बदलते. तर आपण चौथा पॉइंट पाहतोय, द मास इज अ स्केलर क्वांटिटी बिकॉज मास डज नॉट रिक्वायर अ डायरेक्शन, इट्स रिक्वायर्ड ओनली मॅग्निट्यूड. आता आपण पाहिलं 50 kg, 60 kg काय असेल ते 50, 50, 50, हे तुम्ही कुठल्याही दिशेने कसल्याही अँगलने मास मोजा ते काय असणार आहे 50 kg आहे. याला डिरेक्शन बदललं तर बदलत नाही, बट वेट साठी मात्र तुम्हाला जसं डिरेक्शन बदलता कुठल्या डिरेक्शनला तुम्ही जाता त्या डिरेक्शन वरून तुम्ही त्याचं वेट डिफरंट असू शकतं. बघा, ग्रॅव्हिटीवर वेट डिपेंड आहे आणि ग्रॅव्हिटी पोल मध्ये वेगळे आहे, इक्वेटरला वेगळे आहे का? तर आपण त्या डिरेक्शनला तिथे जाऊन पोहोचलं तर तिथं काय बदलतं? ग्रॅव्हिटी बदलतं. वन्स ग्रॅव्हिटी इज गोइंग टू चेंज, वेट ऑल्सो गोइंग टू चेंज. सो वेट इज अ व्हेक्टर क्वांटिटी, इट इज ऑल्सो चेंजेस प्लेस टू प्लेस. तर अतिशय महत्वाचे चार पॉइंट आपण पाहिले मास अँड वेट चे. आपण आता एक एक्झाम्पल पाहतोय. तर पहा, तुमच्या समोर एक एक्झाम्पल दिसत असेल. द मास अँड वेट ऑफ अन ऑब्जेक्ट ऑन अर्थ इ आर 5 kg and 49 रिस्पेक्टिव्हली. तर मास दिलेला आहे 5 kg आणि त्याचं वेट आहे 49 newton रिस्पेक्टिव्हली. कुठे? तर हे अर्थवर. व्हॉट विल बी देअर व्हॅल्यूज ऑन द मून? आता आपण पहिलं एक्झाम्पल व त्या पद्धतीचं उदाहरण आहे. तर त्याच ऑब्जेक्टचं मास आणि वेट हे मूनवर किती आहे हे विचारलेलं आहे. आणि विचारत असताना त्यांनी सांगितलेलं एसरलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी आहे ती 1/6 ऑफ अर्थ आहे. अर्थ 9.8 असेल तर डिवायडेड बाय 6 केल्यानंतर किती येतं? तेवढा भाग म्हणजे एसरलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द मून आहे. तर तुमच्या समोर दिसतंय एक अर्थ दाखवलंय, त्याच्यावर एक छोटासा दगड दाखवलेला आहे. द स्टोन इज ऑन द अर्थ. आता आपण त्या स्टोनचं मास दिलेलं आहे. मास ऑफ स्टोन इज 5 kg. मास ऑफ स्टोन इज 5 kg अँड वेट त्याचं किती आहे अर्थवर? तर 49 newton दिलेलं आहे, इट इज गिव्हन. आपण आता त्याला इकडे कुठं टाकतोय? मूनवर टाकलोय. मूनवर तो काय गेलेला? स्टोन गेलेला आहे. तर तिथे गेल्यानंतर त्याचं मास आणि वेट काय ते पाहतोय. ऑलरेडी वी नो डिफरन्स बिटवीन पाहिलेला आहे. मास नेव्हर बी चेंजेस अकॉर्डिंग टू दॅट प्रॉपर्टी. मास कधीच बदलत नाही कुठेही गेल्यानंतर. तर अर्थवर 5 kg होता म्हणून मास किती असणार आहे? इथं सुद्धा 5 kg आहे. नेव्हर बी चेंजेस अतिशय साधं सरळ आहे. आणि त्यानंतर आपण पाहतोय व्हॉट अबाउट द वेट ऑफ द ऑब्जेक्ट ऑन द मून. वेट काढण्यासाठी आपण या फिजिकलिटी एमजी हा फॉर्म्युला वापरला होता. सो तिथं ह्याची गरज नाही आहे. तिथं दिलेला आहे वेट डिवायडेड बाय 6 केला, कारण की तो 6th पार्ट आहे म्हणजे एसरलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो वेट ऑन मून इज इक्वल टू वेट ऑफ अर्थ डिवायडेड बाय 6, त्याचा 6वा भाग आहे. म्हणून तिथं जेवढा वेट असतो त्याचा 6वा भाग मूनवर असतो. वेट किती आहे? तर ते आहे 49. 49 ला आपण 6 ने डिवाइड करणार आहे. तुम्हाला डिव्हिजन येतं 6 8 जा 48. किती शिल्लक राहिला? 1 शिल्लक राहिला. 6 1 जा 6, 6 6 जा 8.1666 येतं. देअरफोर 8.17 newton हे काय आहे? मास ऑफ द ऑब्जेक्ट. जो ऑब्जेक्ट आपण मानलाय दगड वगैरे, तर तो मूनवर आहे. तर मूनवर काय बदलतं? वेट बदलते आणि मास मात्र हा सेम राहतो. तर या दोन गोष्टीवर लक्षात काय आलं? मास आणि वेट आपण हे अतिशय व्यवस्थितरित्या पाहिलेलं आहे. त्याच्यावर एक एक्झाम्पल सुद्धा पाहिलं आणि एक उदाहरण सुद्धा पाहिलेलं आहे. तर नक्कीच तुम्हाला मास आणि वेट मध्ये अजिबात याच्यापुढे अडचण येणार नाही. तुम्हाला दोन्ही कन्सेप्ट नीट समजलेत असं मला वाटतं. तर आपण इथं थांबतोय. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण परत भेटणार आहे. फ्री फॉल आणि एस्केप फिलॉसॉफी म्हणजे काय हा शेवटचा व्हिडिओ असणार आहे या टॉपिकचा. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. थांबतोय. धन्यवाद.